हॅलो नमस्कार सुप्रभात सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना आम्हीसुद्धा एकदम मजेत श्रावण महिना सुरू झालेला आहे अगदी सगळ्यांना हवा हवासा असणारा आगळे वेगळे महत्त्व असणारा हा महिना आता सुरू झालेला आहे आणि आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तर पूजेची तयारी तर मी करून घेत आहे बघा बेलपत्री घरी निघालेली थोडीशी फुलं आणि बाहेरून आणलेली थोडीशी फुलं तुळशीचं पानसुद्धा इथं मी घेतलेलं आहे तयारी सगळी करून घेत होतं आहे अगोदर मी तर श्रावण महिना म्हणल्यावर उपास आणि वेगवेगळे आपले पूजा वगैरे हे सगळं श्रावण मासामध्ये एकत्र एक येत असतं त्याच्यामुळे श्रावण महिन्याला धार्मिक आणि सांस्कृतिक असं दोन्हीही महत्त्व आहे बघा दोन शिवलिंग आहेत माझ्याकडे हा पूजेसाठी घेतलेला स्फटिक असा शिवलिंग आहे आणि पंचामृताने पूजा करून घेत आहे मी अगोदर आणि दुसरा जो शिवचा पिंड आहे त्याच्यावर नागाची प्रतिकृतीसुद्धा त्याच्यासोबतच जोडलेली आहे त्याच्यामुळे नागपंचमी दिवशी त्याची पूजा मी करत असते आणि हा स्फटिकाचा शिवपिंड तर प्लेटमध्ये धुवून सगळं स्वच्छ असं पंचामृताने पाण्याने धुवून घेऊन कपड्याने स्वच्छ करून हा जो शिवपिंड आहे त्याला कोरडं करून घेऊन हळदी कुंकू चंदन वाहून घेतल्यानंतर बेलपत्री इथं मी वाहून घेत आहे बघा बेलपत्री वाहण्याचं सुद्धा महत्त्व आहे सांगते मी बेलपत्री नेहमी तीन पानाचीच असते त्रिनेत्र महादेव असं म्हणलं जातं त्याच्यामुळे बेलपत्री महादेवाला खूप प्रिय आहे आणि बेलाच्या तीन पानामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो त्याच्यामुळे बेलपत्री चढवणे हे शुभच मानलेलं आहे आणि आजच्या सोमवारची शिवमुठ तांदूळ होती बघा तर तांदूळ इथं मी शिवमुठीमध्ये वाहवलेलं आहे वस्त्रमाळ घातली घरी निघालेली आणि बाकीची फुलं चढवली आहेत आता आणि त्रिशूळ आहे माझ्याकडं त्यालासुद्धा छान असा गंध हळदी कुंकू लावून बाजूला इथं मी ठेवून दिलेलं आहे आणि आज तुपाचा आणि तेलाचा असे दोन्ही दिवे लावून घेतलेले आहेत ला नंतर कर्पूरची आरती इथं मी करून घेत आहे बघा तर श्रावण मासातील वेगवेगळे सण पूजा प्रत्येक दिवस हा वेगळ्या उत्साहात भरलेला असतो तर पूजा इथे झालेली आहे माझी नैवेद्यामध्ये इथं साखर मी ठेवून दिलेली आहे बघा